अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। डोहरी तांडा येथील कैलासवासी ज्ञानेश्वर प्रताप तवर यांच्या दोन लहान चिमुकल्या मुलींचे पितृछत्र हरवल्याने त्या दोन निरागस मुलींना मायेचा आधार देण्याकरिता श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी राबवलेल्या माणुसकीच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून सुमारे 75,000 रुपये राशी जमा होऊन त्या मुलींच्या नावे ठेवी स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत। यावेळी फैजपूरचे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज तसेच वृंदावन आश्रम पालचे श्री दिव्य चैतन्यजी महाराज, श्री नवनीत महाराज इत्यादी संतगण उपस्थित होते, तर पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, निलेश चव्हाण, डॉक्टर श्याम चव्हाण, प्राध्यापक उमाकांत पाटील, विठ्ठल जाधव, डोहरीचे सरपंच ज्ञानेश्वर तवर, श्री नटवर चव्हाण, गोकुळ चव्हाण, मनोज जाधव, केदारी सर, जयसिंग चव्हाण, अक्षय जाधव, चेनसिंग नाईक, ताराचंद नाईक, तुळशीराम तवर हे उपस्थित होते। आदरणीय परमपूज्य सर्व संतगण, मी आज श्रीमान इंगळे साहेब आणि उपस्थित सर्व गावकरी मंडळी यांना जय श्री कृष्ण। श्याम गुरु सेवा आश्रम आणि श्याम चैतन्य महाराज याबद्दल, यांच्या कार्याबद्दल आतापर्यंत सगळ्यांनीच ऊहापोह केलेला आहे, त्याबद्दल मी ते काही परत त्याचं रिपीट करू शकत नाही। आणि अतिशय छान पद्धतीने हे उपक्रम बाबाजीने हाती घेतलं आणि त्याला खूप छान प्रकारचं सक्सेस आणि उत्तम राशी जमा झाली, याबद्दल मी श्याम चैतन्य बाबाजींचे आभार मानतो। आणि मला या ठिकाणी बोलून जो प्रेम बाबाजींनी दिलं त्याबद्दल मी बाबाजींचे आभारी आहे। आणि मी माझ्या वतीने एक असं जाहीर करतो की ज्ञानेश्वर भाऊंचं ज्या दोन मुली आहे, जान्हवी आणि तन्वी, यांना भविष्यात त्यांची ते नेहमी निरोगी राहावी प्रथम ईश्वरच्यानी प्रार्थना करतो। परंतु जर काही आजार झालं, त्यांना काही त्रास झाला, तर मी माझ्या वतीने त्यांची फ्रीमध्ये सेवा करेन, त्यांच्या सहीने तो मिळेल अशी व्यवस्था या पद्धतीने आपण करतोय। राहिला विषय की यांनी अकाउंट नंबर दिला, काय दिलं, तर आज राम मंदिराला सोडलं नाही लोकांनी, राम मंदिरात भ्रष्टाचार झाला। तर श्याम चैतन्य खूप लहान आहे अजून या बाबतीत, तर ते काहींचा धर्म चुका काढणं असतो आणि काहींचा धर्म अशी उपक्रम करणं असतो। आपण आपली कामं प्रामाणिकतेने करायची असतात, त्या प्रामाणिकतेने काम केलं आणि त्यांनी येताबरोबरच मला याच्या सगळ्या डिटेल्स पण दिल्या, त्या सगळ्या मदतीच्या डिटेल्स आहेत। त्यानंतर हे बँकेचं स्टेटमेंट आहे पूर्ण, त्या दिवसापासून तर आतापर्यंत त्याची आज रोजी मदत करत असताना त्यांना बँक स्टेटमेंट घेऊन यावं लागतं, हे तसं आपलं दुर्भाग्य म्हटलं पाहिजे। परंतु चला ठीक आहे, आम्ही नाही सांगितलं नाही, ते तांड्यामध्ये गरज नाही, परंतु बाहेर एखादा आत्मा असतो अयोध्येत पण एक होताच की ज्याने सीतेला पण दोष लावला की रामाला त्याग करावा लागला, आणि तेव्हापासून ते त्यांचा वंश तो आतापर्यंत सुरू आहे एखादा, त्यामुळे त्यांची ती प्रामाणिकता आहे। तुमची अपेक्षा नव्हती, नाही सांगितलं होतं, परंतु त्यांची ती भूमिका आहे की ती जे आहे योग्य असलं पाहिजे। तर ते 75,000 त्या पद्धतीने आपण फिक्स डिपॉझिट मध्ये सुरक्षित म्हणून तो आपण ठेवू, आणि बाकी जी आता जी रक्कम आहे 5,000 आणि वरचे हे 1,500 रुपये, हे त्यांना आपण आता या ठिकाणी 6,500 रुपये रोख प्रमाणामध्ये देतोय। आणि राहिला विषय की आता ठीक आहे, पैशांनीच फक्त पोट भरत नाही, आपण गावकऱ्यांनी प्रेमाने त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि त्यांच्याकडे लक्ष द्या, आणि ज्या ज्यावेळी आणखी काही त्यांचे विषय असतील आमच्यापर्यंत श्यामजीपर्यंत पोहोचवा। आपण कायम हा एकच परिवार नाही, असे अनेक परिवार असतील आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या तांड्यांमध्ये, तर कायम असे जे काही परिवार आहे, तर आम्ही स्वतः आपण आपलं पाल आश्रम असो, वृंदावन धाम, श्यामजी असतील, स्वतः मी आहे, सगळे अधिकारी आहेत, आणि सगळ्यांनी आपण अशा प्रत्येक परिवाराच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करा। आणि एक महत्त्वाचं, जय श्री कृष्ण, गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टतर्फे मागील 15-20 दिवसापासून माणुसकीचं अभियान हे आपण त्या ठिकाणी राबवलं। सांगताना आपल्याला खूप आनंद होतोय की गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट ही नेहमी माणुसकीच्या अभियानात त्या ठिकाणी अग्रेसर असते। ज्या वेळेला 17 मेला ही दुर्घटना झाली,
18 मेला दुर्दैवी मृत्यू आमच्या ज्ञानेश्वर भाऊ झाला। ज्यावेळेला हा आघात त्याच्या कुटुंबावर झाला त्याची झळ सुद्धा समाजातील प्रत्येक व्यक्तींवर झालेली आहे हे या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसते। महाराजांनी हा विषय हाती घेतला, महाराजांचा त्या ठिकाणी सर्वांचा त्या ठिकाणी विषय झाला की आपल्याला करता काय। ज्यावेळेला महाराजांना समजलं की त्या ज्ञानेश्वर भाऊंना दोन छोट्याशा मुली आहेत त्यावेळेला अक्षरशः त्यांचं मन हिलावलं आणि त्यांनी लागलीच त्या दिवशी निर्णय घेतला की आपण माणुसकीच्या अभियानाअंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत त्या ठिकाणी मदतीचा हात आपल्या त्या लहान चिमुकल्यानं घेऊया। कारण सज्जन माणसाची व्याख्या मुळामध्ये संत तुकाराम महाराजांनी छानपैकी केली आहे की चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा परी नाही हिन कुणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगे साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना। गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म श्री गुरुदेव परमपिता परमेश्वर तिसरे चरणों में प्रणाम करते हुए परम पूज्य बापू जी तिसरे चरणों में प्रणाम करते हुए उपस्थित आचार्य महामंडलेश्वर जी के चरणों में प्रणाम करते हुए हमारे श्याम चेतन जी महाराज उनको भी सादर प्रणाम जैसे जिसके साथ ही हमारे आश्रम से पहले हमारे श्री राम चेतन जी महाराज का आपको प्रणाम। उपस्थित आप सभी को जय श्री कृष्ण। आज ये छोटा सा कार्यक्रम हो रहा है, कार्यक्रम छोटा सा जरूर है पर इसके पीछे की भावना बहुत बड़ी है। ये जो हमारे श्याम चंद्र जी महाराज जी ने एक हाथ मदद की चा एक अभियान चलाया। हमारे बापू जी ने भी कहा है कि जहाँ कहीं किसी व्यक्ति को संकट आए उस समय मदद करना यही मानसिकी है। जिसके पास सब कुछ है उसको हम दे रहे हो तो ठीक है, लेकिन जिसको आवश्यकता है उसकी मदद करना ज़्यादा बड़ी बात है। चार वेद छह शास्त्र में बात लिखी है दोए सुख दिना सुख होते है दुख दिना दुख हो। आज यदि इस परिवार पर आपत्ति आई है और हम सब छोटी छोटी मदद करके उस परिवार के सहायक बन जाते हैं तो शायद सबसे बड़ी सेवा होगी। बापू जी ने तो बहुत सारी बातें कही है लेकिन कुछ बातें हम सबके ध्यान देने जैसी है, शायद आप सब लोगों ने सुनी है। शक्कर खिला शक्कर मिले, चक्कर खिला चक्कर मिले, टक्कर खिला टक्कर मिले, नेगी का बदला ने कहे बदो को बदी देख ले, इसको तो दुनिया मत समझे सागर की मझधार है, औरों का बेड़ा पार कर तेरा बेड़ा पार। आज हम जिन छोटी बच्चों की भविष्य के लिए जो हम सब मिलकर एक मदद कर रहे हैं यह उनके उज्जवल भविष्य के लिए एक बहुत बड़ा आधार स्तंभ होगा। मैं बार बार धन्यवाद देना चाहूँगा हमारे श्याम चेतन जी महाराज जी को। जब हमने मोबाइल पर इनका वीडियो संदेश सुना, हमारे साथ में हमारे आश्रम के शिव चेतन जी, बट मैंने उनको बताया, मेरे से रहा नहीं गया, मैं तत्काल हमारे बाबा जी के पास, उनके बाबा जी देखो ऐसी घटना घट गई है और देखो ये संदेश है, तो उसी समय बाबा जी ने कि अपने आश्रम की तरफ से बापू जी के प्रसाद स्वरूप कुछ राशि अपनी ओर से भी उनको फोन करके कह दो। उसी समय मैंने भी महाराज जी से बात की और हमने श्रद्धेय बाबा जी से भी महाराज जी की बात कर ली। मेरे बंधुओं आज समाज में बेटों को तो गरिमा की दृष्टि से देखा जाता है लेकिन कुछ लोग बेटी को थोड़ा निम्न मानते हैं, इसलिए आज हमारे देश के माननीय प्रधानमंत्री उन्होंने बहुत समय से एक नारा चलाया बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। कुछ पंक्तियां हैं, बेटा वंश है तो बेटी भी तो आपकी अंश है, बेटा वंश है तो बेटी अंश है, बेटा गौरव है तो बेटी भी गरिमा है, बेटा दवा है तो बेटी दुआ है, बेटी किसी अंश में किसी से कम नहीं है। और आज कभी हम कभी परीक्षा फलों इनके पर दृष्टि डाले तो लड़कों की अपेक्षा लड़कियां परीक्षा में ज़्यादा अंकों से पास होती है। उपस्थित सर्व परम पूजनीय संतगण, ये तो अपने गांव का और अपने सबका भाग्य है कि ऐसे संतों के चरण अपने गांव को लगे हैं। भाइयों ये तो दो घड़ी की बात, एक ऐसी है कि ऐसे महान संत इनके पैर अपने चरण अपने गांव को लगे, उनका अपने को दर्शन हुआ, तो हम है आप है सब भाग्यवान खुद को समझते हैं।
दूसरी बात यह है, एक दुख की घटना भी अपने गांव में हुई है। एक परिवार का जो कर्ता पुरुष है, आदमी है, वो परिवार छोड़ के चले गया। परिवार के छोटे बच्चे वो अनाथ हो गए। तो उस सिलसिले में भी एक दुख की बात भी है, मगर वो दुख जो है वो दुख कम करने के लिए वो परिवार को ऐसा नहीं लगना चाहिए कि हम अकेले रह गए। ये कुछ तो भी उनका दुख भुलाने के लिए, उनका दुख बांटने के लिए ऐसे महान संत खुद चल के अपने गांव में आ गए। ये भी अपना एक भाग्य है। निश्चित आप सब महान संत जो गांव में आ गए इस परिवार के लिए, तो इस परिवार का इस माध्यम से निश्चित रूप से कुछ तो भी कम दुख होने वाला है, उसमें कोई शंका नहीं है। बाबा जी, हम देखते हैं रामनगर शहर में, मुझे भी 3 साल होते आ रहे हैं, मैं हमेशा देखता हूँ श्याम चैतन्य महाराज जी उनके आश्रम में। मैं भी खुद जाता हूँ, पर मैं कब जाता हूँ, जब मुझे मेरे ऊपर भी टेंशन आता है कभी कभी, जो बोझ सहन भी नहीं कर सकता, इतना ही टेंशन आता है। तो वो जो टेंशन है कम करने के लिए, कुछ अलग दुनिया में जाने के लिए, मैं अक्सर करके बाबा के आश्रम में जाता हूँ। और वहां जाने के बाद में जो सुकून मिलता है, जो दैनंदिन कामकाज का टेंशन रहता है और भी इधर कुछ सब भूल जाता है, नई एनर्जी वहां से मिलती है। तो मुझे गर्व है, जब जामनेर में कुछ टेंशन आ गया, कुछ मुझे थोड़ा अनफील महसूस हुआ, तब मैं हमेशा आश्रम में जाता हूँ और उनका बाबा जी का आशीर्वाद लेता हूँ। और बाबा जी ने कहा है कि मेरा परिवार ही मेरा सब कुछ, मेरा सब परिवार है, सब गांव परिवार है। वो सब परिवार के लिए जब कोरोना में इतना संकट आया, तो श्याम चैतन्य महाराज घर में नहीं बैठे, आश्रम में नहीं बैठे, तो बल्कि हमारे साथ में पुलिस के साथ में चौक में खड़ा होके जिन लोगों को मास्क नहीं था उनको खुद हमने मास्क बांटे। जिनको कुछ जरूरत थी उनको वो जरूरत पूरी कर दी। और खास बात बोले दी कि कोविड सेंटर में कोई जाना नहीं चाहता, घर के लोग भी वहाँ जाते नहीं हैं, रिश्तेदार भी दूर से देखते हैं, तो वहाँ बाबा जी जाके अपने महाराज वहाँ जाके पर्स कड़ा कोविड सेंटर में, तो वो लोगों में जाके उनका हौसला इतना बढ़ा दिया कि आधे से लोग दवाई के बजाय दुआ से अच्छे हो गए और चले गए। ये खुद मैं महसूस किया, मैं सब जानता था बाबा जी का, जहां जहां तालुके में भी कहीं भी हो गया, कहीं दुख की घड़ी आती है, कोई जरूरत पड़ती है, वो खुद के पास तो कुछ है नहीं, उनके पास में मैं देखता हूँ, बहुत नजदीक से उनको देखता हूँ, उनको कुटिया भी देखता हूँ, आप भी देखा होगा, कोई महल नहीं है, कोई संपत्ति नहीं उनके पास में, कोई जमीन जवाहरात कुछ भी नहीं है, पर मगर उनके पास दिल में जो आप सब उनके साथ में है, भगवान उनके साथ में, श्री कृष्ण उनके साथ में, परमात्मा उनके साथ में है, और उनके माध्यम से सब कुछ वो समाज के लिए खुशियां बांटते हैं। ऐसा बहुत महान कार्य अपने जामनेर तालुके में नहीं बल्कि जिले में, जहां जहां हमारे साहब चैतन्य महाराज जाते हैं वहां खुशियां का माहौल फैला देते हैं। ये छोटी सी ये मुहिम उन्होंने चलाई, किसके दिमाग में भी नहीं आया, किसने बताया भी नहीं, उन्होंने खुद उस ये बच्चों के लिए कुछ राशि जमा करने के लिए खुद पुढ़ाकर लिया, खुद कांटेक्ट किया। और ऐसा कोई आदमी नहीं है, महाराज ने बताने के बाद में वो कभी ना नहीं बोल सकता, उनको मालूम है मैं आज कुछ दे दूं तो उससे बढ़कर परमात्मा मुझे देगा। और बड़ी खुशी की बात है, एक खुशी की बात है कि हमें भी आज महान संत जी के उनके साथ बैठने का अवसर मिला है।
गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरु नमः। ब्रह्मलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य जी बापू, उनके श्री चरणों में कोटि कोटि वंदन करते हुए आज इस अभियान के समापन में मेरी विनंती को सम्मान देते हुए प्रमुख उपस्थिति आचार्य महामंडलेश्वर परम पूज्य स्वामी जमात जनार्दन हरि जी महाराज, पाल आश्रम से हमारे दिव्य चैतन्य जी महाराज, नवनी चैतन्य जी महाराज और हमारे जामनेर पुलिस स्टेशन के कर्तव्य दक्ष पीआई श्री इंगले साहेब, हमारे मुख्य अध्यापक, हमारे सारे मेरे सहकारी, आप सभी को प्यार भरा जय श्री कृष्ण। तो बंधुओं, सबसे पहले अपन ज्ञानेश्वर भाई और भी कुछ दिन पहले हमारे एक भाई और उनका देहांत हुआ, उन सभी को एक श्रद्धांजलि समर्पित कर देते हैं। तो तीन बार ओम कर ले। बेटियां हैं जानवी और तनवी, ये गुरु कृपा से मुझे संकेत मिला कि उसके न्याय के लिए हमारी सारी टीम लगी है, लेकिन उनकी दो बेटियां हैं। तो जब ये एक्सीडेंट हुआ तब मैं कन्नड़ आश्रम में था, तीन दिन बाद आया मैं, उसमें हमारे पीआई साहब से मेरे फोन पे बात भी हुई थी। तो अचानक आया कि चलो इन्हें बेटियों के लिए कुछ करे, तो बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जो गुरुदेव सेवाश्रम का अभियान है उसके अंतर्गत एक हाथ मदद ईचा अभियान शुरू किया। उस अभियान में इतना अच्छा आप सभी ने मुझे सहयोग दिया, इन सभी दानदाताओं के लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और भगवान से उन सभी के लिए शुभ आशीर्वाद मांगता हूँ। मैं पहिल्यांदा ह्या मागणीसाठी आवाहन केलेला आहे, माझ्या स्वतःच्या आश्रमासाठी कधीच आवाहन केलेलं नाही मी, हे सगळ्यांच्या प्रेमापोटी हे सगळं चालतं। अभियान खूप मोठा राबवायचा होता, पण चला जिथपर्यंत झालं त्या मुलींचं जो जिथपर्यंत होतं, आणि मी एक छोटीशी फक्त त्याच्यामध्ये एक निधी दिलेली होती, कारण की माझा टार्गेट पुढचा होता की ज्यावेळेस त्यांचा विवाह होईल तेव्हा मी अन्नदानामध्ये त्यांच्यामध्ये त्यांना खूप चांगली मदत करणार आहे, त्यासाठी मी छोटीशी मदत म्हणून इथे दिलेली होती। तर ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळे आले, बाबाजींना धन्यवाद देऊ शकत नाही, धन्यवाद दिला तर ते त्यात नाही, आम्ही त्यांच्या ऋणामध्ये राहू की आम्हाला हे असे कार्यक्रम भरपूर करायचे आहेत। आमचे संत आले एवढ्या दुरून, आमचे साहेब आले, आमचे डॉक्टर असतील, आमचे विठ्ठल गुरुजी असतील, आमचे हेडमास्टर असतील, आमचे सगळे जामनेरची टीम असतील, हे सगळं काम ह्या माझी जी टीम आहे ना जामनेरची माझी करणारी, आमचे पत्रकार असतील, ह्या पत्रकारांना पण धन्यवाद आहे की माझ्या गोष्टी माझे अभियान लोकांपर्यंत पोहोचवतात। खरं त्यांच्यासाठी एक टाळ्या झाली पाहिजे सगळ्या पत्रकारांसाठी, ते माझ्या कार्यक्रमात येऊ नाही येऊ बाबाजी फक्त आम्हाला पाठवा, अशी चांगली पत्रकार आमची आपल्या जामनेरमध्ये पण आहे बाबाजी। तर ह्या माध्यमातून आमची सगळी इथं मंडळी आले आणि एकच मागेल तुमच्याकडनं, साधू जातांना त्यांना काहीतरी द्यावं लागतं ही आपली परंपरा आहे, कळकळीची विनंती आहे। मी 3 वर्षापूर्वी जे बोललो होतो तेच आज बोलेल की गावामध्ये जी आपली काही गलत प्रथा आहे, ज्या काही घटना घडतात ती बंद करा। आता येणारी जी पिढी आहे त्यांना एक चांगले संस्कार द्या हो, कुठपर्यंत हे सगळं चालणार आहे। ह्या कोरोनामध्ये अशी अशी लोक गेली की आपण विचार करू शकत नाही, तर आपण चांगलं काहीतरी पेरून जा, मरावे पहि कीर्ती मागे उरावे असे चांगले कार्य काहीतरी करून जावं आपण सगळ्यांनी, की जेणेकरून आपल्यानंतर आपलं नाव निघालं पाहिजे। चांगल्या कामामध्ये कंगडी आणवणारे भरपूर लोक आहे, पण त्यांच्याने काही बिघडत नाही, तुम्ही इमानदारीने काम करा, सगळं चांगलं होतं।
कोण कसं कसं काय तिकडं करतोय आम्हाला सगळं माहिती पडतं, परंतु मला एक माहीत असतं की मला चांगलं करायचं. माझ्या पाठीमागे माझ्या गुरुचे आशीर्वाद आहे, आमचे स्वामीजींचे आशीर्वाद आहे, आमच्या गुरुभाऊंचे आशीर्वाद आहे आणि आमच्या टीमचा आम्हाला सहयोग असतो. म्हणून मी कोणत्याच गोष्टीची विचार करत नाही, मी धडक निर्णय घेतो. मला माहिती या गोष्टीनंतर थोडी बदनामी होईल, अमुक होईल, धमुक जे होईल ते होईल. आपण क्लिअर काम करायचे विषय संपला. निरावेला सोडलं नाही, चांगल्या ठिकाणी संतांना सोडलं नाही तर आम्ही कोण आहे. म्हणून मी ह्या गावात मला एक अपेक्षा आहे की तुम्ही माझ्याकडे या आश्रम तुमचा आहे, तुमच्या गावामध्ये ही चांगली शाळा आहे. बघा हे सरांनी यांना काय घेण्यात येणार, हे एवढं तीन उभारलं, 1,00,000 रुपये त्यांना वाजवा टाळा वाजवा असं अशा चांगली अपेक्षापासून आपल्याला लाभली आहे. तर त्यासाठी आपल्या गावाला एक चांगला संस्कार देऊन आपण बाहेर आपला कोणी आदर्श घ्यावा अशी कार्य जर केली तर निश्चित बापूजी तुम्हाला आशीर्वाद देतील, बाबा रामदूजी तुम्हाला आशीर्वाद देतील. आपण म्हणतो की आपण बाबा रामदूजीचे कुळचे तमूर परिवाराचे, पण तसे कृत्य आपले दिसत नाही. वो कृत्य अपने को करना पड़ेगा, वो बाबा के संस्कार अपने को. अरे बाबा के दरबार में हिंदू मुस्लिम हर जैन हर समाज का आता है और वहां बैठ के आशीर्वाद लेके जाता है. हम एक परिवार के होते गांव में एक होते एक नहीं ले पाते, ये हमारा दुर्दैव है. इसलिए मैं निवेदन करूं कि भाइयों रात गई बात गई, जब जागे तब सवेरा. अभी से हमने हमारा जीवन बदल के क्या अपन किसी की बात को चिपकाने का, उसको फुसलाने का, उसको आग लगाने का, उसका ये खराब करने का. लगा सको तो बाग लगाओ, आग लगाना छोड़ दो. भला किसी का करना चाहो तो बुरा करना छोड़ दो. मंदिर में जाकर घंटी बजाने की जरूरत नहीं पड़ेगी. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपाने विराजमान असलेल्या परमकृपालू परमेश्वरास नमस्कार करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सर्व मंच सर्वांना मनापासून अभिवादन करतो. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित समस्त गावकरी सर्वांना मनापासून अभिवादन करतो. एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत ज्यांनी या कार्याची प्रेरणा दिली, ज्यांनी सर्वात मोठा धर्म माणुसकी या माणुसकी धर्माचं पालन करत ज्यांनी सर्वांना आवाहन केलं आणि यशस्वीरित्या आपल्या सर्वांच्या तन मन धनाने आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, तर त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत. मी श्री संत श्याम चैतन्यजी यांना या कार्यासाठी धन्यवाद देतो, कारण की संत म्हटलं की त्या संतांच्या मध्ये संवेदना आवश्यक असते, संतांच्या हृदयामध्ये करुणा आवश्यक असते, किंवा ज्यांच्या हृदयात करुणा असते, ज्यांच्यामध्ये संवेदना असते, ज्यांना इतरांची दुःख आपलीशी वाटतात त्यांना संत असं संबोधलं जातं. आपल्या शास्त्रांनी संतांची व्याख्या अशी केली नाही, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणे, माझी दाढी वाढली अशी दाढी वाढवणे, जटा वाढवणे, गणवेशाने आपल्या समाजाने आपल्या भारत देशाने कधीच साधुत्व ठरवलं नाही. कारण की साधू वेशात तर रावण पण होता. आपल्या देशाने आपल्या सनातन धर्माने साधुत्व ठरवलं, संत ठरवलं. आता बळजबरी काही लोकांना समाज बाबा म्हणतो हा त्यांचा दोष आहे. बळजबरी चुकीच्या लोकांना संत संबोधलं जातं तो समाजाचा दोष आहे. परंतु साधुत्व म्हटलं की त्या ठिकाणी चरित्र अपेक्षित असतं. आमच्या या भारत देशाने चरित्राची पूजा करायला सांगितली, स्वरूपाची नाही, चित्राची नाही, चरित्राची पूजा भारतात केली जाते. म्हणून जे कार्य श्याम चैतन्यजी यांच्या माध्यमातून सुरू आहे, तर संतांच्याकडून समाजाला सुद्धा ह्याच अपेक्षा आहे आणि समाजाने सुद्धा अशी भावना माणुसकी संवेदना
दुसऱ्यांच्यासाठी जगण्यासाठीचा जो प्रयत्न आहे, हे ज्यांच्या चरित्रात आणि स्वभावात आहे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनात राहण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत। म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। आपल्या संतांनी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराज पण वर्णन करतात की जे रंजले गांजले आहेत त्यासी म्हणे जो आपुले, जो त्यांना आपलेसं म्हणतो। आता रंजले आणि गांजले दोन प्रकार येतात आणि संतांनाही गांजणारे असतातच, जे रंजलेले आहेत आणि जे गाजणारे असतात। म्हणजे काही असे उदाहरणार्थ आज ज्या गोष्टीसाठी आपण एकत्रित झालो, जे का रंजले त्यांना असं म्हणता येईल, आणि जे का रंजले गांजले जे आपल्याला गाजतात ना, जे त्रास देतात त्यांनाही जो आपलं म्हणतो। ज्ञानेश्वर माऊली त्याच्यासाठी एक उदाहरण आहे की एवढा त्रास दिल्यानंतरही जेव्हा परमेश्वराकडे मागायची इच्छा झाली तेव्हा परमेश्वराला सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करतात की मला ज्यांनी त्रास दिला, समाजा बाहेर काढलं, मला भाकरी खायला दिली नाही, मला मांडे बनवायचे कोणी तवा दिला नाही, मला घराच्या बाहेर भिक्षा मागायला गेल्यानंतर हाकलून लावलं त्या सगळ्या भावंडांना, एवढा त्रास समाजाने दिल्यानंतरही जेव्हा परमेश्वराला मागायची वेळ येते तेव्हा माऊली म्हणतात की ज्या खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। की ते मागणं मागतात की माझं ज्यांनी वाईट केलं ना, मला ज्यांनी एवढा वेदना दिल्या त्रास दिला त्यांचं वाईट करू नकोस, त्यांना तू त्यांच्यावर रागवू नकोस, पण देवा एक काम कर, त्यांच्यातील व्यंकट काढून टाक आणि त्यांची रती सत्कर्मामध्ये वाढू दे। म्हणजे त्यांना संपवू नको, त्यांच्यातला वाईटपणा संपव, ही भावना माऊलींच्या मध्ये असते। याला संतत्व म्हटलंय। म्हणून हे संतत्व जिथे जिथे आहे, म्हणून दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे कर माझे जुळती असं शास्त्रांनी वर्णन केलं की हे दिव्यत्व, हे संतत्व, या संवेदना ज्या ज्या ठिकाणी आहे, मग तो तुमच्यामध्येही तो संत साधू असू शकतो। म्हणून साधूंची ओळख ही फक्त वस्त्राने होत नाही, हे त्याच्या परिधानाने होत नाही, त्याने आडवा तिलक केलाय, त्याने उभा तिलक केलाय, त्याने कोणता तिलक केलाय त्याच्याने होत नाही, त्याची ओळख होत असते त्याच्या अंगी संवेदना असल्या पाहिजेत। मग तो सुटाबुटातही असू शकतो, त्याच्यामध्ये एक दुसऱ्याची आपुलकी असली पाहिजे, दुसऱ्यांच्या दुःखात मदतीचा हात त्याला करता आला पाहिजे। म्हणून जीना तो है उसी का जिसने ये राज जाना है, काम आदमी का आदमी के काम आना। हे राज आहे जगण्याचं तुमच्या माझ्या प्रत्येकाचं, की आपलं काम आहे की आम्ही इतरांच्या कामी आलो पाहिजे। आपल्या शास्त्रांनी वर्णन केलं की परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय द्वंती गाव, परोपकाराय वहंती नद्य, परोपकारार्थम इदम शरीरम। ही वृक्ष जी फळं देतात ती स्वतःची फळं कधीच स्वतः खात नाही, परोपकाराय फलंती वृक्ष ते इतरांच्यासाठी ती फळं देतात। आपण दगड हाणून मारला ना तरी बदल्यात ते आपल्याला फळ देतात, हा वृक्षाचा स्वभाव आहे। परोपकार वृक्षामध्ये आपल्याला दिसून येतो, परोपकार आहे दुवंती गाव, गाय माता दुसऱ्यांना दूध देते, स्वतः नाही पी आपल्याला उपलब्ध करून देते। त्याच पद्धतीने नदी वाहत असते, खाच खडगे भरत भरत ती सातत्याने वाहत असते, इतरांची तहान भागवत भागवत ती सातत्याने किती अडचणी आल्या तरी ती वाहत असते, इतरांसाठी पाणी उपलब्ध करून देते। म्हणून पाणी वृक्ष आणि गौमाता अशी काही उदाहरणं आपल्याला संतांनी दिली की असंच परोपकार करण्यासाठी आपल्याला सुद्धा जीवन दिलंय। हे फक्त नदीची वृक्षांची कामं नाही, ही आपलीही काम आहे। म्हणून आपलं परोपकारार्थम इदम शरीरम, हे शरीर सुद्धा परमेश्वराने आपल्याला परोपकार करायला दिलंय। परोपकार करणं म्हणजे आपण कर्ज काढून मग इतरांना आपण मदत करणं याचा अर्थ असा होत नाही, तुम्ही अनेक प्रकारे मदत करू शकता तन मन किंवा धनाने। याच्यामध्ये धनानी तुम्हाला मदत करता आली नसेल की मी 501 रुपये देऊ शकलो नाही, मी 10 रुपये देऊ शकलो नाही, परंतु त्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करणं, त्या परिवाराला जाऊन भेटणं आणि कसे आहात एवढं विचारणं, ही सुद्धा सेवा, हा सुद्धा परोपकार आहे। आता इतरांना काही वेळेला वाटतं की मला ब्लड डोनेट करायचं आहे पण वजन कमी पडतं, डॉक्टर नाही म्हणतो, परंतु तुम्हाला ब्लड डोनेट करायची इच्छा असली ना, तुम्ही इतरांच्या प्रसन्नतेचं कारण बना। तुम्ही कोणाच्या तरी हसण्यासाठी कामी आलात, तुम्हाला भेटल्याने तो खुश झाला, प्रसन्न झाला, आपोआप त्याच्या शरीरात रक्त तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे तुम्ही त्याला ब्लड डोनेट केलं।
याला सुद्धा आपल्या भाषेत परोपकार असं म्हटलंय. तुम्हाला नाही श्रम करतायत, पण जो श्रम करतोय त्याच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवा. तुम्हाला श्रम करण्याचं फळ आपल्या शास्त्रांनी दिलंय. खूप सोपं आहे, फक्त करता आलं पाहिजे, ते तुमच्या स्वभावात असलं पाहिजे. म्हणून एक हात मदतीचा हा उपक्रम अजून संपला नाही, अजून समाजामध्ये खूप काम आहेत, परिसरात खूप काम आहेत, परंतु हे हा उपक्रम एक मॉडेल आहे, एक प्रयत्न आहे. अशीच प्रयत्न सातत्याने यापुढे सुद्धा आपण सगळ्यांनी करत राहिली पाहिजे, कारण समाजामध्ये आज वर्तमान परिस्थितीमध्ये खूप दुःख आहे, खूप शोक आहे, खूप भीतीचं वातावरण आहे, खूप समाज मन विचलित झालंय. आणि उद्याचा वेळ माहिती नाही. आज मी एका पेशंटची भेट घेऊन भुसळला इथे आलो, म्हणून इथे पोहोचायला थोडासा वेळ झाला. शिक्षक आहेत बालभारतीमध्ये, ते कामाला पण आहे, जगदीश पाटील सर भुसावळचे बालभारतीमध्ये ते कामाला पण आहेत. आणि PhD आहे, डॉक्टरेट त्यांनी केली आहे. मुक्ताबाईंचं चरित्र त्यांनी आता लिहिलं. तर त्यांची पत्नी काही वय नाही, अजून 35-38 काहीतरी वय असेल, एक व्यवस्थित सगळं, परंतु एकदम चक्कर येऊन पडल्या आणि लक्षात आलं की मेंदूमध्ये गाठ आहे. आता अंथरुणावर झोपून आहेत. सासूला, वयस्कर सासू आहे, त्या सासूला तिची सेवा करावी लागते. एक आपल्या मध्य प्रदेशमध्ये बडगाव टाकळी आहे, तिथल्या सरपंचांची सून, तिचा डोळाही काढला, नाकाचंही ऑपरेशन झालं कोरोना आणि ब्लॅक फंगसमुळे. ही वेळ कधी कोणती वेळ आपल्या आयुष्यात येईल आणि कधी आपलं चरित्र बदलेल आणि आयुष्य बदलून जाईल हे सांगता येत नाही. मी उदाहरणं नावानिशी तुम्हाला दिली. म्हणून भरोसा नाही. आपल्याकडे पैसा किती आहे ना, मोजता येतो. बँकेत किती, खिशात किती, घरात किती, मोजता येतो. तुमची प्रॉपर्टी तुम्हाला मोजता येईल, त्याची व्हॅल्युएशन तुम्हाला काढता येईल. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, परंतु तुम्हाला हे नाही माहीत तुमच्याकडे वेळ किती आहे, आयुष्य किती आहे, हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून आपण मृत्यूच्या दारात आहो असं लक्षात घेऊन आपण जगलं पाहिजे. म्हणून जो विषय सुरू होता सारखा, मला माहित नाही तो का सुरू होता. साहेबांनी पण लाथेचा उल्लेख का केला मला माहिती नाही, तांड्यामध्ये आपल्या. आणि यांनी पण वादाचा विषय काय केला मला माहीत नाही. आता इथे विषय सुरू आहे, म्हणजे तांड्यामध्ये थोडंसं, आपल्या डोहरी तांड्यामध्ये थोडंसं वातावरण तणावाचं असू शकतं, त्यामुळे लाथ आणि काठी हे विषय झाले. मला असं सांगायचं आहे, आता होतं का नाही मला माहीत नाही, पण असतं, माझ्याही गावात आहे, तसं काही नाही, कुठे नाही. गावात काय, माझ्या मंदिरात पण आहे, तो काही विषय नाही. ते भांड आहे म्हणजे ते वाजणार, परंतु त्याची अतिशयोक्ती असता कामा नये. कुठेतरी विवेक बुद्धी असली पाहिजे. प्रेम करणे के लिए जीवन छोटा पड जाता है, पता नहीं लोग नफरत के लिए कहां से समय निकालते. जीवन आपलं एक छोटंसं जीवन आहे, प्रेम करायला कमी पडतं हे जीवन. एवढं जीवन आपल्याला परमेश्वराने दिलंय, पण हे भांडण करायला, नफरत करायला आणि या चुगली लावायला, एकमेकात भांडण, कुठून लोकांना वेळ मिळतो तेच कळत नाही. पण ज्याला जगायचं आहे ना, त्याला हा वेळ मिळत नाही, तो जोडण्यामध्ये व्यस्त असतो. म्हणून कात्री नका बनू, कात्रीचं स्थान पायाच्या खाली असतं, सुई बना, सुई. ती सुई एखाद्या टेलरकडे बघा, तो कापताना काय करतो, कापून झालं ना की सुई दाबून ठेवतो. आणि मी पण असं काही लांबून नाही आलो, माझं गाव पिंपळगाव बोलाय, तिथले लेन्सिंग टेलर माझे वडील, ते सिंपी काम करायचे. मी बालपणापासून तिकडे गेलो, गुरूंच्याकडे. तर आजही माझे आई वडील तिथेच असतात, पिंपळगाव बोलायतला. म्हणून मी लांबून आलो नाही, पण इथून लांब गेलो. एका पोराने विचारलं पण बापाला, की तुम्ही कात्रीचं काम झालं की पायाखाली दाबून ठेवता, आणि सुईचं काम झालं की टोपीमध्ये तिला वरच्या स्थानी ठेवता. तर बापाने उत्तर दिलं की बेटा, तो कापतो ना, त्याला पायाखाली जागा असते, त्याला दाबून ठेवावं लागतं, आणि जो जोडायचं काम करतो ना, तो वर त्याला तसं स्थान प्राप्त होतं. म्हणून कात्री न बनता तुम्ही सुई बनायचा प्रयत्न करा. जीवन सुंदर आहे, ते तुम्हाला जगता आलं पाहिजे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.